आज मी तुम्हाला शेजवान फ्राईड चिवडा कसा बनवायचा हे दाखवणार आहे। नेहमी आपण त्याच त्याच चिवडा मसालाचा वापर करून एक चवीचा चिवडा बनवत असतो। आज हा नवीनच शेजवान फ्राईड राईसचा मसाला वापरून तुम्ही शेजवान चिवडा बनवू शकता। चवीला खूपच छान लागतो। हा चिवडा बनवण्यासाठी आपल्या नेहमीच्या चिवड्याचं साहित्यच लागणार आहे। फक्त चिवडा मसाल्याऐवजी इथे मी शेजवानचा हा फ्राईड राईसचा मसाला वापरत आहे। हा मसाला वापरून तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या देखील बनवू शकता। चिवड्यासाठी वापरू शकता, शेवसाठी वापरू शकता। हा कसा वापरायचा ते देखील मी इथे सांगत आहे। इथे एक असं छोटं पॅकेट घेतलेलं आहे। चिवडा तुम्हाला किती करायचा आहे त्यानुसार हा शेजवान फ्राईड राईस मसाला कमी जास्त वापरा। इथे मी 400 ग्राम असे जाड पोहे घेतले आहेत। आपण कांदा पोहे करण्यासाठी घेतो तेच हे जाड पोहे आहेत। पोहे स्वच्छ निवडून चाळून त्याला 2 तासासाठी उन्हात ठेवा। 100 ग्राम मका पोहे, मका पोहे आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील। वाळलेला कढीपत्ता आणि पुदिन्याचे पानं, ह्या चिवड्यामध्ये तुम्हाला वाळलेलाच कढीपत्ता वापरा। कारण ताजा हिरवा कढीपत्ता वापरला तर ह्या फ्राईड राईसच्या मसाल्याला पाणी सुटू शकतं। धने पावडर, चवीनुसार लाल मिरची, तिखट, मोहरी, हळद, पिठी साखर, हा चिवड्यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकल्याने ते खूप छान चव येते। हिरवी मिरची, खोबरं, शेंगदाणे, दाळवं, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम, किशमिश देखील वापरू शकता। आणि पोहे तळण्यासाठी तेल, तेल चांगलं गरम करून घ्या। आणि हे पोहे तळताना तेल गरम करून मीडियम गॅसवरती हे पोहे तळायचे आहेत। आधी थोडेसे पोहे टाकून पहा, तेल चांगलं गरम झाल्यानंतरच मग सर्व पोहे टाका। इथे तुम्ही बघू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे। आणि आता हे सर्व पोहे असे गरम तेलामध्ये चांगले फुलून वरती येत आहेत व पांढरे शुभ्र होत आहेत। तेल चांगलं गरम असल्यानंतर पोहे टाकले म्हणजे ते लवकर तळल्या जातात। थंड तेलात जर का पोहे टाकल्या गेले तर ते खूप तेल पितात आणि चिवडा तेलकट होतो। इथे अशा पद्धतीने सर्व पोहे तळून घ्या। आता हे तळलेले पोहे पूर्ण तेल काढून घ्यायचं आहे। एका चाळणीवर हे सर्व तळलेले पोहे काढून घ्या। आता हे जाड पोहे चांगले तळून तयार आहेत। हे पोहे चाळणीवरती ठेवून आपल्याला ह्यातील पूर्ण तेल काढून घ्यायचं आहे। मका पोहे तळून घ्या। हे पोहे तळून पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये शेजवानचा फ्राईड राईसचा मसाला टाकायचा आहे। तळलेल्या गरम पोह्यामध्ये तुम्ही जर का हा मसाला वापरला तर चिवड्याला पाणी सुटू शकतं। मका पोहे देखील आता इथे तळून तयार आहेत। मका पोहे चाळणीवरती काढून घ्या। मका पोहे तळून झालेले आहेत। आता ह्याच गरम तेलामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य तळून घ्यायचं आहे। शेंगदाणे, दाळवं, हिरवी मिरची, खोबरं हे लागलीच ह्या गरम तेलामध्ये तळून घ्या। हे फार रंग बदलेपर्यंत तळायचं नाही, तर थोडंसं कुरकुरीत होईल एवढंच तळायचं आहे। आणि आता ह्यातील सगळं तेल बाजूला काढून घ्यायचं आहे। आता हे शेंगदाणे, हिरवी मिरची, खोबरं आणि दाळवं तळून तयार आहे। कढईतलं जास्तीचं तेल काढून घ्या। ह्या चिवड्याला आपल्याला फक्त 1 चमचा फोडणीसाठी तेल पाहिजे आहे। मका पोहे आणि जाड पोहे तळून घेतल्यामुळे ते आधीच भरपूर तेल लागलेले आहेत। छोटा 1 चमचा तेल, 1/2 चमचा मोहरी,
मोहरी चांगली तडतडल्यानंतर हे तळून घेतलेलं डाळव शेंगदाणे खोबरं आणि कढीपत्ता ह्या फोडणीवरती टाका। वाळलेला कढीपत्ता आणि पुदिना हाताने चुरगळून घ्या। हळद पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, इथे मी गॅस बंद केलेला आहे, अर्धा चमचा धने पावडर, एक चमचा पिठी साखर, हे सर्व मिक्स करा। आता हे शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं तयार मिश्रण आपल्याला तळून घेतलेल्या पोह्यावरती टाकायचं आहे। तळून घेतलेले जाड पोहे आणि मका पोहे एका पसरट भांड्यामध्ये घ्या। आता ह्या पोह्यांचं तेल पूर्णपणे निघून गेलेलं आहे। चिवड्याचा हा तडका ह्या मिश्रणावरती टाका। सर्व मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्या। शेजवान फ्राईड राईस मसाला आता ह्या पोह्याच्या मिश्रणावरती टाका। हा फ्राईड राईस मसाला टाकते वेळेस तळलेले पोहे पूर्णपणे थंड झालेले पाहिजे। गरम पोह्यांवरती हा मसाला टाकू नका। आता सर्व मिश्रण परत एकदा मिक्स करा। शेजवान चिवड्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, ही रेसिपी शेअर करा आणि ह्या दिवाळीमध्ये नवीन चवीचा शेजवान चिवडा नक्की ट्राय करा। ही रेसिपी ह्या चिवड्याची टेस्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा। परत भेट